नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एम पी एस सी आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे क्वेश्चन पेपर कसे डाउनलोड करायचे आणि त्याचा सिलेबस कसा पाहायचा याविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी तुमच्यासाठी एक प्रश्न. महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन्स पुढे दिले आहेत. तुम्हाला जर या प्रश्नाचं बरोबर उत्तर माहिती असेल तर कमेंट करा. सर्वात प्रथम इंटरनेट ब्राउजर ओपन करून गुगल सर्च बारमध्ये mpsc.gov.in हे टाईप करा आणि त्यानंतर ही पहिली लिंक तुम्हाला दिसेल MPSC नावाची, यावरती क्लिक करा. इथे तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे MPSCचं वेबपेज ओपन झालं आहे. तुम्हाला जर ही सर्व इन्फॉर्मेशन मराठीतून पाहिजे असेल तर इथे मराठीचं ऑप्शन आहे, यावरती तुम्ही क्लिक करा. या वेबपेजवरती तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स पाहू शकता. सर्वात पहिल्यांदा आपण सिलेबस पाहू, त्यासाठी सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम या टॅबवरती क्लिक करा. या वेबपेजवर MPSC आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे सिलेबस तुम्ही इथे पाहू शकता. इथे नेक्स्ट करण्यासाठी या बटनवरती क्लिक करा. तुम्हाला ज्या परीक्षेचा सिलेबस पाहायचा आहे त्या परीक्षेवरती क्लिक करा. आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस पाहू, यासाठी डाउनलोड या टॅबवरती क्लिक करा. इथे तुम्ही पाहू शकता की राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सिलेबसचं PDF इथे आलं आहे. तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर या डाउनलोड टॅबवरती क्लिक करा. तुम्हाला कम्प्युटरमध्ये जिथे हा सिलेबस सेव्ह करायचा आहे तिथे तुम्ही सेव्ह करू शकता. अशा प्रकारे तुम्ही MPSC आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षेचे सिलेबस पाहू शकता. आता आपण क्वेश्चन पेपर कसे डाउनलोड करायचे ते पाहू. यासाठी गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका या टॅबवरती क्लिक करा. इथे तुम्ही पाहू शकता की MPSC आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षांचे क्वेश्चन पेपर इथे अवेलेबल आहेत. तुम्हाला जो क्वेश्चन पेपर पाहायचा असेल तो तुम्ही पाहू शकता. उदाहरणासाठी आपण PSI मुख्य परीक्षा जी आता झाली आहे त्याचा क्वेश्चन पेपर डाउनलोड करून पाहू. यासाठी डाउनलोड या टॅबवरती क्लिक करा. तुम्हाला एक वेगळं वेबपेज ओपन झालेलं दिसेल. इथे तुम्ही पाहू शकता की PSI मुख्य परीक्षेचा क्वेश्चन पेपरचं PDF आला आहे. तुम्हाला जर हे PDF डाउनलोड करायचं असेल तर इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करू शकता. मित्रांनो, याप्रमाणेच तुम्ही आन्सर की आणि रिझल्ट सुद्धा या वेबसाईटवरती बघू शकता. MPSC तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी ही वेबसाईट दिवसातून एकदा तरी पाहिली पाहिजे. मित्रांनो, अभ्यासाची सुरुवात करण्याआधी क्वेश्चन पेपर अनालिसिस आणि सिलेबस अनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्व फ्रेशर विद्यार्थ्यांनी यापासूनच अभ्यासाची सुरुवात करा. फ्रेशर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्ही सर्व व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.